कसा है ते बंडल कस है रुपये हाँ मोटा बंडल घे वीस वाला आना संगित सुनिया खूब हो एक दावा लगे तो अजुन एक दावा अजुन एक राहले तो राहले रात्री युगत झालं नव्हतं। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये। तर उद्या आमच्याकडे सत्यनारायणाची पूजा। मी व्हिडिओ डायरेक्ट मार्केट मधून स्टार्ट केली, आम्ही सामान घ्यायला गेलो सकाळी। ऍक्च्युअली सकाळी उठायला उशीर झाला मला थोडा, तर फटाफट उठून आंघोळ वगैरे करून डायरेक्ट मार्केट मध्ये गेलो सकाळी। इंट्रो वगैरे काही दिला नाही मी, सकाळी शॉपिंग वगैरे केली, सगळी सामान वगैरे घेतलं पूजेचं, आणि आता जे मखर वगैरे आहे बांधायचा त्याचं सामान घ्यायला आलोय। म्हणजे इकडे हा भाऊ मानगे तोडतोय इथे, तर मानग्यानी पूर्ण आपण रात्री सजवणार तो मकर। मानगे लागतात त्याला, केळीचे चार हे आणलेत खांब कोपऱ्यातले, आणि अजून दोन जे केळीचे घड असतात मोठे केळी ते तोडून ठेवलेत एका जागेवर, फक्त तिथे जाऊन आता घेऊन यायचे ते। आता मानगा तोडतोय इथे, एका मानग्याचे ते असे पॉइंटेड हे धार वगैरे करून ते दोघांचा सपोर्ट साठी लावतात वगैरे। तर ते रात्री दाखवीन मी तुम्हाला। पप्पा आता गेले तुळशी आणायला, तुळशीपत्र 1100 तुळशीपत्र लागतात काहीतरी, तर ते आणायला गेलेत। त्यांनी पण सर्वेशनी पण थोडीफार आणली तुळशीपत्र, तर बघू संध्याकाळी किती असतं। आता संध्याकाळी ऍक्च्युली जायचं भजनाला आम्हाला बाहेर, तर मला जायला भेटते की नाही माहित नाही, पण बघू रात्री गेलो का सगळं भजन वगैरे आवडतील आपलं इथलं आवाटातली भजनं, आणि मग त्याच्यानंतर आपण रात्री 2-3 वाजता 4 वाजेपर्यंत सकाळी चालू असतो मकराचं काम। मग सकाळी आरामात उठून सकाळी 10 वाजता भजी वगैरे येईल। तर चला मी तुम्हाला पुढची सगळी प्रक्रिया दाखवतो। आता काय आला ओढून आहे ना, ओढून आहे ना, काय आला तो तोड नाही आणि दुसरं घे वयसून तोड मजसून तोड तो खेळ अजून खाली घेत थांब थांब काय नाही येऊचो माघार मारशील हो खूप झालो एक तोडा अजून निरावडा नाही नाही मामाचा चेडू रे मग टाकू नको तुझी मेहनत दिसत नको सगळ्यांना वाटतं सर्वेश काय कामच करणार नाही हे आता टाकले का पुरा जगात दिसतला सर्वेश किती काम करत आमचं तो काय टाक काय हे आज टाकतले आता आधी किती काम करते वगैरे काय आकडा दाखयता गावशीत रे तावडीत गावशीत कधीतरी माझी पूजाच नाही असू देची पण नाही सत्यनारायणाची पूजा बसा जागा त्याच्यात कोण आहे बसला का झाला हे नारळाची चुडत ही पण येतोय डिझायनिंग साठी थोडं हे खराब आहे या साईडची आता किती काढते पुरच काप ना तो हिशोबात मार ना सर हे खराब वाले येत सर्वे चला आता थे घे आणि कर थे घे आणि कर काय ता घरात घडत चल सर
कसली लावणी रे तुमच्या सगळा करताय तुम्ही आणि हे खालची एली कसली आहे कणगे काय खूप झाले त्याच्यासाठी वय बायकाकडे होता तसा नाही रे बाबा अरे त्या घे तरी मग हे बघूया झालं नाही झालं तर सर्वेशा काय करणार सुनिया खान सांगल्या घेऊन येते करूया बरोबर One eternity later. सुरी खड़े रे घेऊन स्टँड बसून मस्त काटी बनवून देऊ ए दरवाजा उघड का किचन मध्ये जा किचन जो बोर्ड आहे टेपर मार हे बुटूर येते एका टेपर येतो हे बुटूर येते बाबू गाडी घे जाड घे जाड मग तुका चारात मिळत पाचात भाग कर मुळाचा असला काढून घेण्याचा मुळा रवाच गावाचं नाही परत आता विनायक
शुक्रवारी रात्री साढ़े नौ पिक्चर शनिवारी जय हनुमान दाला का साढ़े दस पिक्चर मंगलवार तो ओम नमः शिवाय साढ़े नौ की साढ़े साढ़े चार दोन काम कर रात्रीचे दोन वाजले आणि आम्ही चाय वगैरे बनवतो इथे सगळ्यांसाठी बाहेर जवळपास 20 माणसं जमली आहेत मी तुम्हाला आता दाखवलं कसं काम चालू आहे जोरात एकदम या वाटत एक चांगलं आहे कोणाच्या घरी काय पूजा वगैरे असली तर कोण असं एकट्याला टाकत नाही सगळे जोरदार काम करतात फक्त हा जरा लटकी देतो सगळ्यांना मध्ये मध्ये काय रे किती करतोय असा प्रॉब्लेम कसलो एकदम रस्तो माहित नाही तर रोज भाजी लागणार आणि आज किती दिलंय माझे सांगू पटीस पटीस याच्या भरोश्यावर जो राहील तो मेला कर्माने समजायचा आता 20 लोक आहेत बाहेर 16 ते नाही 16 नाही 18-20 लोक आहेत बघू मस्त आपण काळी चाय केली आहे बिना दुधाची अद्रक वगैरे मारून वेलची वगैरे मारून बघू त्यांना कशी वाटते चा आणि मकर तयार झाला की मी एकदा दाखवीन तुम्हाला मकरचं पण वेगवेगळे जे म्हणजे गावाला बनवतात गरुड वगैरे बनवतात मकरचा आपल्या केळ्यांचा पूर्ण किंवा मग विठ्ठलाचं पण हे साचा बनवतात पूर्ण तर ते कुठे जर भेटले मला फोटोज तर ते पण मी टाकेल इथे कुठेतरी दिसेल तुम्हाला साईडला आणि हा आपला मकर पण तयार झाला थोडी रूम छोटी आहे आमची तर जास्त मोठा तर होणार नाही मकर जसं पण होईल एकदम स्ट्रेट होईल प्लेन काल जो लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला थोडा स्लॅन्ट होता तसा नसेल पूर्ण स्ट्रेट असेल तर बघू आपण काय नवीन करता आलं ते पण करतो मी आणि फायनल एकदा तुम्हाला लुक दाखवेन मी तुम्हाला लाईटिंग वगैरे झाल्यावर आता वाजले तर दोन हे होईपर्यंत चार तर वाजतील नक्की परत सकाळी 7 वाजता उठायचंय काही करून 9 वाजेपर्यंत भटजी पण येतील तर बघू आता कसं काय चाय तर झाली ऑलमोस्ट तयार पेले वगैरे घेतले गाणी अरे बघाली बघ खाली बघ गरम गरम चहा झाली आहे तयार आपली पटपट होत नवरे चालू करू नको आमच्या मंदारनी फुडी चाय तयार केलेली आहे कर मग मंदार कर तुलो येलची आणि आदा घालून खाऊन बघा दिसर अशी आता एक्सपेरिमेंटचा रिव्ह्यू डायरेक्ट माहित पडेल घराशी खाऊन बघ शुगर कसली शुगर yeah.
या साईडला इकडे मकर आहे आमचा देवाची खोली इकडे अर्ध काम झाले ऑलमोस्ट एक एक लाया एडजस्ट करो फायनली साडेचार झालेत सकाळचे आणि झालाय पूर्ण मकर बांधून आमचा. आता फक्त लाईट वगैरे टाकायची बाकी आतमध्ये होल्डर. हा या काकांनी बल्ब दिला आम्हाला आता रातोरात इकडनं जुगाड करून आता वायर होल्डर वगैरे जमा केली मंदिराकडे होतं. बल्ब पण मिळाला. आता मी तुम्हाला मकर दाखवतो. मकर बघा एकदा तुम्ही कसा बांधलाय आम्ही तो चुडतांचं म्हणजे जे नारळाचे जे पाती असतात तर त्याचं थोडं आम्ही काहीतरी कलाकारी करून वरती असं छट टाईप बनवलंय आणि जागा कमी होती म्हणून खाली जास्त काय वाढलं नाहीये. तर मी तुम्हाला मकर दाखवतो एकदा. या
असा पूर्ण मकर तयार झालाय आमचा. जागा थोडी कमी म्हणून खाली आम्हाला वाढत नाही आलं. इथे वरती केळीच्या फुलाचं कळस बनवलंय आणि चुडतांचं जे मी सांगितलेलं तुम्हाला चुडत असं विणून त्याच छट टाईप बनवून मस्त वेगळी. हे पण इथे चुडत आहेत ग्रीनवाली. सत्यनारायणाचा फोटो आतमध्ये. तर फायनली झालाय मकर तयार. तर उद्या उद्या म्हणजे आजच आहे पूजा. तर मी जरा जाऊन झोपेन, घरचे उठतील वगैरे आणि मी तुम्हाला सकाळी पण एकदा दाखवतो लाइटिंग वगैरे केल्यावर. तर असा आहे आपला आजचा मकर पूर्ण तयार झालाय. आणि मला अजून काही फोटो मिळाले तर जसं मी मगाशी सांगितलं की मी कुठेतरी टाकेल इथे मध्ये. तर तुम्ही वेगवेगळे मकर बघू शकता गुगलवर पण तुम्ही सर्च जर केलं तर तुम्हाला दिसतील खूप काय काय बनवायचं. गरुड बनवतात, होडी बनवतात, तुमचं पणती जो दिवा असतो ते पण बनवायचा. तर अशी कोकणातली एक कलाकृती तुम्हाला बघायला मिळेल या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ जर आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हे मकराचं थोडं फायनल टचअप तेलाने त्याला हे करतोय पॉलिश म्हणजे ते अजून शाईन होईल सकाळी. सकाळी मस्त दिसेल तेलाने जेव्हा शाईन येईल ते लाईट वगैरे पडल्यावर याच्यावर. काय सांगते रे तुमच्याकडे येते सांग तुझ्या खोलीत तुझ्याकडे येते मी सांग. चला आता मी पण झोपतो आता थोडं जाऊन. सकाळी बघू आता किती वाजता मम्मी उठवेल परत. घरचे तर सगळे झोपलेत फक्त मी आणि काकाचा मुलगा आमचे सगळे आम्ही जागे होतो. पूर्ण हे सगळं बनवून वगैरे झालंय आता. आणि सकाळी बघू आता मम्मी परत किती वाजता उठवेल. तर मी जाऊन थोडा आराम करेल. मम्मी आणि तर उठून जातील आता 5 वाजलेत ऑलमोस्ट. सो भेटू आपण सकाळी.